अजितराव घोरपडे सरकार यांच्या पाठीशी ताकद उभी करणार, खासदार संजय काका पाटील यांचे वक्तव्य. 1 ऑक्टोबर रोजी सांगली येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि सांगलीचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या उपस्थितीत तासगाव कोठे मंकाळ विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. सदर मतदारसंघ हा शिवसेनेत सुटला असल्याने खासदार संजय काका पाटील यांनी ज्योतिताई पाटील यांची उमेदवारी लढवण्यास नकार दिला. तसेच या बैठकीत अजितराव घोरपडे सरकार यांनी शिवसेनेकडून ही निवडणूक लढवावी असा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे घोरपडे सरकार हे आज मुंबई येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करतील. 3 किंवा 4 तारखेला शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना व इतर घटक पक्षांची झालेली महायुती आहे, त्या महायुतीचं मनापासून आम्ही सर्व मंडळी स्वागत करतो. राज्यामध्ये देशामध्ये मोदीजींच्या रूपानं चाललेलं काम, राज्यामधलं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारच्या वतीनं चाललेलं काम याचा विचार केला तर अतिशय अनुकूलता या राज्यामध्ये आपण सगळी मंडळी पाहतोय. अनेक प्रश्न, अनेक आव्हानं मुख्यमंत्र्यांच्या पुढे उभा राहिली, पण जे गेले 40-40, 50-50 वर्षाचे प्रश्न होते ते सोडवण्याची भूमिका या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निश्चितपणाने घेतली. आणि अतिशय आव्हानात्मक प्रश्न सुद्धा त्यांनी आरक्षणांचे, ते मराठा आरक्षण असेल, बाकीचे असतील, या सगळ्या बाबतीचे प्रश्न त्यांनी निश्चितपणानं सोडवले. त्यामुळे या राज्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. मी महायुतीच्या माध्यमातून भाजपचे 4 जे आहेत त्या 4 आमदारांना पुन्हा भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेलं आहे. मी मनापासून त्या सगळ्या आमदारांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं मोठ्या मताधिक्यानं निवडून येण्यासाठी या जिल्ह्याचा खासदार म्हणून जे जे करावं लागेल ते निश्चितपणानं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. कोणतीही अडचण असणार नाही. महायुतीचे बाकीच्या शिवसेनेला मिळालेल्या या 3 सीट्स आहेत, इस्लामपूरसही 4थी आहे, तेव्हा त्याही बाबतीमध्ये महायुतीचे जे काही उमेदवार असतील, शिवसेनेचे जे उमेदवार असतील, त्यांच्याही बाबतीमध्ये निश्चितपणानं आम्ही ताकदीने सगळी मंडळी काम करू. मी भारतीय जनता पार्टीकडं माझ्या मिसेससाठी तिकीट मागितलं होतं. कार्यकर्त्यांचा तो आग्रह होता की गेल्या अनेक वर्षांची आमची लढाई आर आर पाटलांच्या बरोबर आणि त्यांच्या ग्रुप बरोबर होती, तेव्हा त्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी ती मागणी केली होती. पण मधल्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी तो थोडासा हट्ट आणि हक्क त्यांचा असल्यामुळं मी त्यांना समजावून सांगितलं. आणि काल घोरपडे साहेबांनी आम्ही सगळी मंडळी बसलो. मागे एकदा 10-12 दिवसापूर्वी घोरपडे साहेबांनी मी बसलो होतो, त्यावेळी त्यांना सांगितलं की काही कार्यकर्त्यांच्या भावना असतात की महिलाला महिला कॅन्डिडेट देता येईल का आणि ते आपल्याला मिळावं, ह्या भावना होत्या. पण आपल्याला त्या भावना मी खासदार आणि पुन्हा त्यांच्या दृष्टीनं काही मागणं हे उचित नाही. कार्यकर्त्यांची मी समजूत काढली. काल आम्ही सगळी मंडळी बसलो. आज घोरपडे साहेब तिकडे गेलेले आहेत मुंबईला, मुख्यमंत्र्यांना भेटतील, मातोश्रीवरही जाऊन ते भेटून येतील. काल आम्ही सगळ्या मंडळींनी बसून तो निर्णय केलाय. त्यांच्याही पाठीशी तासगाव तालुका, कवठे मंकाळ तालुका हा विधानसभा मतदारसंघ निश्चितपणे आम्ही सगळे ताकदीने ही निवडणूक करू हाही विश्वास या निमित्तानं देतो. आणि महायुतीच्या घटक पक्षाच्या माध्यमातून जे काही उमेदवार असतील त्या सगळ्या उमेदवारांना निश्चितपणानं जिथं जिथं आमची काही शक्ती आहे, जिथं काही आपली माणसं आहेत, त्यांना निश्चितपणानं सांगून मदत कशी होईल या दृष्टिकोनातून. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एका छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.